सेंसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत काबुली चण्याचे सांडगे वडे किंवा वड्या कशा तयार करायच्या आपण नेहमी चणा डाळीचे मुगाचे तसेच मटकीच्या डाळीचे वडे बनवतो पण या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी बनतात नक्की कधी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर यामध्ये मी घेतला आहे भरपूर लसूण लसुन, गावरान लसूण आहे तरीही मी अर्धी छोटी वाटी इथे लसूण घेतला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा भर जिरे अर्धा चमचा आपण इथे ओवा वापरणार आहोत आता आपण हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलं आहे इथे मी चारशे ग्रॅम काबुली चण्याची डाळ घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि ही मी सात ते आठ तासासाठी भिजत ठेवली होती काबुली चण्याची डाळ ही तुम्हाला बनवावी लागेल कारण ती बाजारामध्ये मिळत नाही घरच्या घरी ती तयार करून घ्यायची आहे आणि ही डाळ आपण सात ते आठ तासासाठी भिजत ठेवली होती ती मस्त अशी भिजली गेली आहे तुम्ही बघू शकता जर त्याच्यावरचं जे साल असतं काबुली चण्यावरचं साल असतं ते तुम्हाला अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे ते बिलकुल यामध्ये घ्यायचं नाही आहे आणि ही डाळ आता आपण वाटून घेणार आहोत आणि त्यापूर्वी आपण त्यामध्ये मुगाची डाळसुद्धा टाकून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने साल असतं ते बाजूला करून घ्यायचं त्यानंतर दोन ते ती तीन पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी मुगाची डाळसुद्धा घेतली आहे जर अर्धा किलो तुमची काबुले चणी असतील त्यासाठी शंभर ग्रॅम डाळ तुम्हाला वापरायची आहे तीसुद्धा चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायची आहे मुगाची डाळ ही खूप लवकर भिजते फारसा वेळ लागत नाही त्या मानाने काबुली चण्याला थोडासा वेळ लागतो आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण पाणी टाकणार आहोत पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि हे आपण वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट न करता थोडंसं जाडसर असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये थोडंसं पाणी मला जास्त वाटतं आहे पण नंतरची डाळ आहे त्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने डाळ मी वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेलं जे वाटण होतं आलं जिरे आणि ओव्याचं ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हिंग त्यानंतर थोडीशी हळद आपण त्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे वाळवणीच्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवावं त्यानंतर एक ते दीड चमचे आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकता आणि लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार चवीनुसार चवी कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर इथे मी घेतली आहे आणि हे छान असं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करण्यापूर्वी तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता कधी कधी हाताची आग होते म्हणून आधी सुरुवातीला आपण तेल लावायचं आणि मग हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर वडे हे खूप भुसभुशीत होतात म्हणून अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलं आहे आता आपण सांडगे तयार करून घेऊया तर सुरुवातीला आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर छोटे छोटे आपण सांडगे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही झाडाच्या सुद्धा हे बनवू शकता किंवा बोटाच्या सुद्धा अशा पद्धतीने सांडगे तयार करून घेऊ शकता हे सांडगे तयार झाल्यानंतर उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडकडीत वाळून घ्यायचे वर्षभर सहज टिकतात तर तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर ते असे दिसतात आणि हे सहज हाताने सुद्धा निघतात अशा पद्धतीने खूप टेस्टी याची भाजी तयार होते आणि याचा भातसुद्धा खूप छान लागतो तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू